हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो टी ई टीचे ॲन्सर की आलेले आहे आणि तुम्ही आतापर्यंत चेक केलेले असतील आणि तुम्हाला तुमचे मार्क्स माहीत पडलेले असतील तर मित्रांनो टी ई टी पास होण्यासाठी आता किती मार्क्स आवश्यक आहेत कारण काही प्रश्न कॅन्सल झालेले आहेत त्यामुळे किती कॅ मार्क्स कॅटेगरी वाईज किती मार्क्स पास होण्यासाठी आवश्यक आहेत तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया तर मित्रांनो बघा पेपर वन मराठी माध्यमासाठी तुम्हाला माहिती आहे की एकशे एक्केचाळीस प्रश्न हे बरोबर आलेले आहेत आणि त्यामध्ये नऊ प्रश्न आहेत ते कॅन्सल झालेले आहेत त्यामुळे पेपर वनसाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल, असाल तर पेपर वनमध्ये तुम्हाला जर पंच्याऐंशी मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर मग पेपर वन हा पास असणार आहात तुम्ही आणि रिझर्व कॅटेगरीमधून तुम्हाला सेवन एट मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही पेपर वन हा पास आहात मित्रा बरेश से से तर मित्रांनो बरेचसे विद्यार्थी कमेंट्स करतात की एस सी बी सी किंवा डब्ल्यू एसवाले तर त्यांच्यासाठी अजून रिझर्वेशनचं काही अपडेट आलेलं नाही त्यामुळे त्यांना ओपन कॅटेगरीमधूनच म्हणजे त्यांचे जे मार्क्स आहेत ओपन कॅटेगरीनुसार तेच मार्क्स पकडले जातील तर बऱ्याचदा मुलं कमेंट्स करतात तर हे लक्षात ठेवा की त्यांचे जे पासिंग मार्क्स आहेत ते आता अजून काही अपडेट आलेलं नाही त्यामुळे ओपन कॅटेगरीनुसारच पाय पकडले जाणार आहेत तर हे आहे ते पेपर वनसाठी तर मित्रांनो पेप पेपर टूमध्ये बघा मराठी माध्यमासाठी जर तुम्ही पेपर टूमध्ये जर गणित आणि विज्ञान निवडलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की गणित आणि विज्ञानमध्ये तीन प्रश्न कॅन्सल झालेले आहेत आणि वन फोर्टी सेवन मार्क्सपैकी तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी मार्क्स पाहिजेत पास होण्यासाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला एक्क्याऐंशी मार्क्स असतील तर तुम्ही पास आहात हे आहे ते पेपर टू ग गणित आणि विज्ञान तुमचं जर असेल तर त्यानंतरला मित्रांनो पेपर टू मराठी माध्यमासाठीच जर पेपर टूमध्ये तुम्ही शास्त्र हा जर विच निवडला असेल सब्जेक्ट पेपर टूमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की शास्त्रामध्ये फक्त दोन प्रश्न कॅन्सल झालेले आहेत आणि तुम्हाला एकशे अठ्ठेचाळीस मार्क्सपैकी तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला एटी नाईन मार्क्स आवश्यक आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला एटी वन मार्क्स आवश्यक आहेत पास होण्यासाठी त्यानंतरला मित्रांनो पेपर वन इंग्रजी माध्यम जर असेल तुमचं तर तुम्हाला माहिती आहे इंग्रजी माध्यमांमध्ये दहा प्रश्न कॅन्सल झालेले आहेत आणि एकशे चाळीस मार्क्सपैकी तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी मार्क्स पाहिजेत आणि रिझर्व कॅटेगरीमधून तुम्हाला सत्याहत्तर मार्क्स असेल तर तुम्ही पेपर वन हा इंग्रजी माध्यमातून असाल तर तुम्हाला तुम्ही पास असणार आहात त्यानंतरला मित्रांनो उर्दू माध्यम पेपर वन उर्दू माध्यमासाठी तुम्हाला पासिंग मार्क्स आहेत ते सेवन्टी एट पा पाहिजेत कारण का त्यामध्ये पण नऊ प्रश्न कॅन्सल झालेले आहेत आणि एकशे एक्केचाळीसपैकी तुम्हाला सेवन्टी एट मार्क्स असेल तर तुम्ही पेपर वन हा पास आहात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की की टी ई टी पास होण्यासाठी किती मार्क्स आवश्यक आहेत आणि तुम्हाला तुमचे मार्क्स माहिती असल्यामुळे तुम्हाला आता माहिती पडलंच असेल की तुम्ही टी ई टी, टी, टी पास आहात की नापास तर मित्रांनो जे पण मित्र आणि मैत्रिणी टी ई टी, टी, टी पास झालेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जे मित्र मैत्रिणी टी ई टी नापास झालेत त्यांनी निराश न होता मित्रांनो तुम्ही टीईटीचा आपली सी टेटचा फॉर्म भरलाच असेल तर तुम्ही सी टेटचा अभ्यास करा आणि सी टेट नक्की पास कराल मला आशा आहे आणि सी टेट तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी सोपे असते तर जे मित्र आणि मैत्रिणी आता जे टी ई टी आहे ही पास झालेले आहेत त्यांनी आता शांत न बसता जी पुढे होणारी जी अभियोगता हो चाचणी आहे त्याचा अभ्यास चालू करा आपण पण आपल्या या चॅनलवरती आपण अभियोगिता चाचणीसाठी मार्गदर्शन करणारच आहोत तर तुम्ही स्वतः पण तुम्ही तुमच्या परीने तया तयारी करत राहा आणि तुम्हाला यूट्यूबवरती पण काही मार्गदर्शन होईलच तर जे मित्र नापास झालेत त्यांच्यासाठी पुन्हा की तुम्ही सी टेटचा फॉर्म भरला असेलच आज लास्ट डेट होती चोवीस तारीख तर सी टेटसाठी तुम्ही तयारी करा आणि सी टेट नक्की पास करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय